सोलापूर महानगरपालिकेमध्ये पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जयंती साजरी करण्यात आली. सोलापूर महानगरपालिकेच्या पंडित दीनदयाल उपाध्याय सभागृहात पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेस भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नगरसेवक प्रभाकरजी जामगुंडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी पंडितजींची जयंती साजरी न करता त्यांचे आदर्श प्रत्येकानी आपल्या कार्यातून रुजवावे असे विचार श्री प्रभाकर जामगुंडे यांनी व्यक्त केले. पंडित दीनदयालजी यांच्या जयंतीनिमित्त आज आपण त्यांच्या फोटोस हार घालण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. पण केवळ हार घालून चालणार नाही, पण दीनदयालजींनी जो सिद्धांत आपल्याला दिलेला आहे, जो संदेश आपल्याला दिलेला आहे, तो आचरणात आणला पाहिजे. त्यांनी आपल्या जीवनामध्ये समाजातल्या शेवटच्या घटकाला जोपर्यंत त्याचा उदय होत नाही तोपर्यंत आपल्या समाज सुधारण्याच्या कामाला काही अर्थ राहणार नाही आहे. म्हणून त्यांनी शोषित दलित जो शेवटचा वर्ग आहे समाजामधला, त्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि त्यासाठी एकात्म मानववादाचा मानवतावादाचा सिद्धांत मांडला आणि त्या सिद्धांतानुसार आज आपण चालतो आहे आणि सरकारही चालतं आहे ही आनंदाची गोष्ट आहे. अशाच पद्धतीनं आपण काम करत गेलो तर आपल्या समाजाचं भले होईल. यावेळी सभागृह नेते संजय कोळी, नगरसेवक विनायक विटकर यांची उपस्थिती होती.